नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं होम सर्व्हिस वाला यूट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो बघा, आज आपण बघणार आहोत डबल डोर जे फ्रीज असतात त्याचं हे डिफ्रॉस्ट टायमर आहे, एफएफ टायमर हे चालू आहे किंवा बंद याबद्दल आपण सर्व माहिती यामध्ये शिकणार आहोत किंवा बघणार आहोत। तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळत राहतील। मित्रांनो हा बघा, आपल्याकडे एक टायमर आहे एलजी डबल डोर फ्रीजचा, रेफ्रिजरेटरचा। तर याची आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत की हा कशा प्रकारे काम करतो आणि याचा वापर कशा प्रकारे होतो, हे चालू आहे किंवा बंद हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी सर्वांनी ह्या व्हिडिओला पूर्ण बघायचं आहे, कोणीही स्किप करायचं नाही आहे। तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपल्याकडे बघा हा आहे एलजी डबल डोरचा डिफ्रॉस्ट टायमर, हा कशा प्रकारे दिसतो बघा। याला बघा, टायमरमध्ये कसे एक एक दोन तीन आणि ह्या साईडला एक चार, अशा चार पिनं सरळ असतात। पण याचं कसं आहे माहिती का, साईडला दिलेली इथे साईडला दिलेली ही जी आपली हे न्यूट्रल आहे, हे मी ऑलरेडी बघित काढलेलं आहे। जर तुम्हाला यावर का व्हिडिओ लागत असेल तर तो व्हिडिओ मी दुसरा बनवेल, त्यामध्ये तुम्हाला कळेल की याच्यातला न्यूट्रल आणि फेस कसा ओळखायचा आहे। हा न्यूट्रल आहे इकडे आणि हा आपला जो इथला नंबर तीनचा वायर दिसतो आहे आपल्याला, पिन दिसते, हा आपला फेस। तर मित्रांनो, हे चालू आहे किंवा बंद आहे कसं ओळखायचं आहे, तर आपण आता मल्टीमीटरवर त्याला चेक करणार आहोत। हे टायमरचं काय काम असतं मित्रांनो, हे 8 घंटे कॉम्प्रेसरला ऑन ठेवतं आणि अर्धा तास ते 45 मिनिट हीटरला ऑन करते, जेणेकरून त्यामधला जो बर्फ असतो साचलेला तो डिफ्रॉस्ट होतो, ठीक आहे। त्यामुळे फ्रीज व्यवस्थित चालू असते, बर्फ जमा होत नाही जास्त आणि कूलिंग व्यवस्थित होते। तर मित्रांनो, याला आपण आता चेक करूया। हे बघा मित्रांनो, आता मला कॉमन इथला माहिती आहे म्हणून मी त्याला आता काय करतो, इथे 3 नंबर दिसतंय सर्वांना, इथं 3 नंबर बघा हा आपला फेज आहे। तर मी ते ऑलरेडी एक पिन लावून घेतो, ते आपल्याला सोपं जाईल चेक करायला। बघा मी इथे आता लावून घेतली याला पिन नंबर 3 मध्ये। तर आपला हा टायमरचं काय काम असेल तुम्हाला तुम्हाला कळायला ना सर्वांना, की हा 8 तास कॉम्प्रेसरला ऑन ठेवतो आणि अर्धा तास ते 45 मिनिट हीटरला सप्लाय देतो, जेणेकरून तिथला जो बर्फ असेल तो विरघळतो आणि एअर जाण्यासाठी, हवा जाण्यासाठी तिथले डक मोकळे होतात, जेणेकरून आपलं काय होतं कूलिंग व्यवस्थित चालते। तर हा घेतला आहे आपण इथे फेस आणि 8 तास जिथे चालू असतात ते दाखवतो आहे तुम्हाला। आता मी एक काय करतो, इथे याला लावून देतो इथे वायरला, कारण हा आपला दिसायला हवा ना तुम्हाला सर्वांना। तर हे बघा मी इथे लावून दिलं आहे आणि त्यानंतर बघा, आता याला मी काय करतो कंटिन्युटीवर सेट करून घेतो हा मल्टीमीटरला। हे आपण कंटिन्युटीवर इथं लावलं, हा एरो दिसतोय सर्वांना। आता बघा, याला जेव्हा मी इथे टच करणार त्यावेळेस बीप होणार बघा, हे पॅरेललमध्ये आहे आपलं, ठीक आहे। आता बघा मित्रांनो, आता हा कॉम्प्रेसर ऑन कधी असणार आहे, 8 तास ज्यावेळेस चालू असतं। तर हे बघा आपण आता काय करू, इथे 3 नंबरला ऑलरेडी आपण पिन लावलेली आहे, इकडे लावला म्हणजे हा काय आपला कॉम्प्रेसरला करंट गेलेला आहे बघा, इथून मोटरला करंट गेलं आहे। तर ज्यावेळेस आपण याला इथून हा नॉब असतो बघा, हा नॉब इथून आपण फिरवणार थोडा, सेम आवाज येतोय, ज्यावेळेस कट आवाज येईल तिथे आपण थांबून जाणार। हे बघा इथे आवाज आला आहे ना कट, आता इथे आपण थांबून जाणार। आता बघा मित्रांनो, आपल्याला इकडे कंटिन्युटी येत होती ना, आता इकडे येणार नाही, कारण आता कॉम्प्रेसर आपलं बंद झालं आहे। आता हीटरची ही नंबर 2ची वायर आहे, इथे बघा हे नंबर 2, हे नंबर 2ची जे आता ऑन होणार। हे बघा इथे हीटर किती चालणार, अर्धा ते 45 मिनिट चालणार, म्हणजे याचं काय अर्थ काय होतो, हा टायमर ओके आहे। जर कंटिन्युटी इथे येत नसेल, बर्फ जमत असेल फ्रीजमध्ये, तर याचा अर्थ काय होतो की हे खराब आहे, ठीक आहे। आता इकडे करंट येतं आहे का, आपलं कॉम्प्रेसर ऑन होतं आहे का, नाही। कॉम्प्रेसर कुठे ऑन होते, इकडे होते, आपलं हीटर कुठे ऑन होते, इकडे होते। आता ज्यावेळेस आपण इथून त्याला फिरवणार, आता बघा इथं थोड्या वेळातच दुसरा आवाज येईल। हे बघा आता इथून काय झालं आहे, आपलं कॉम्प्रेसर आता ऑन होतं, आता बघा इकडे करंट येणार नाही, हिच्यामध्ये करंट येईल का, नाही। हे बघा
आता करंट कुठे आले, ह्या साईडला आले, हे बघा. ठीक आहे, आता झालं आपलं कॉम्प्रेसर ऑन. अशा प्रकारे आपण काय करतो, टायमर चेक करतो खराब आहे किंवा चालू आहे म्हणून. ठीक आहे मित्रांनो, माहिती जर चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. काही प्रॉब्लेम असेल, काही कळत नसेल तर कमेंट करा, त्यावर मी व्हिडिओ बनवेल किंवा तुम्हाला तिथे माहिती पुरवेल. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.